वेळ तिन्ही सांजेची असले तरी रॉय किनीकर यांच्या आशयघन कवितांची मालिका ऐकताना रसिकांनी रात्र उत्तरार्थ अनुभवली आहे. काव्यानुभव आणि काव्यगायनाच्या आनंदात रसिक मंत्रमुग्ध झालेत. लेखक, कवी, पटकथाकार, श्रुतिका लेखक असं वाङ्मय प्रकारामध्ये मोलाचं योगदान दिलेले रॉय किनीकर यांच्या कवितांची मैफिल अनुभवण्याची संधी साहित्यप्रेमी रसिकांना मिळाली. अनन्वय फाउंडेशन या काव्यप्रेमी संस्थेतर्फे रॉय किनीकर, अरुण कोल्हटकर, आरती प्रभू आणि ग्रेस यांच्या कवितांवर आधारित कवितेचे 3 दिवस या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रॉय किनीकर यांच्या कवितांवर आधारित रात्र उत्तर रात्र या कार्यक्रमाने झाली. अनन्वय फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर माधवी वैद्य यावेळी उपस्थित होत्या. रॉय किनीकर यांच्या कविता उलगडताना धनेश जोशी, डॉक्टर ऋषाली पटवर्धन आणि ऋग्वेद सोमन यांनी काव्यवाचन आणि निवेदन केलं तर मृण्मयी सकनीस आणि राहुल गोरपडे यांनी काव्य गायन करून कार्यक्रमात रंग भरले. ओढ्याच्या पाण्यात पाय सोडून चुबुक चुबुक आवाज करीत रमणार अल्लड मन, तधे पूर्व दिशेला गुलाल उधळणाऱ्या सूर्यबिंबाला पाहून गवताच्या ओल्या दवाळ पात्यावर साष्टांग नमस्कार घालणार भाविक मन, भूक लागताच चिंचेचा कोवळा पाला मिटक्या मारी चघळणार व्यवहारी मन, अगदीच कंटाळा आला तर स्वतःशीच शीळ घालीत मुक्तपणानं स्वच्छंदीपणानं रमत गमत जाणार मन, असंच मुक्त आयुष्य सतत बदलणाऱ्या मनाची लय सांभाळीत रॉय केणेकर जगले. रॉय केणेकर ही व्यक्ती कधीच कोणाच्या हातात सापडली नाही. ते गर्दीत असायचे पण गर्दीत नसायचे, बोलता बोलता मध्येच हरवायचे. एक लेखक, एक कवी, पटकथाकार, श्रुतिका लेखक, नाटुकल्यांचा जनक, कुशल संपादक, अवलिया असं अनेक पदरी व्यक्तिमत्व असलेला एक अफाट अथांग माणूस म्हणजे रॉय केणेकर. वारा सुटला गारा मध्यरात्र झाली, वारा सुटला गार वेदना म्हणाले मलान से खरदार, वेदना म्हणाले मलान से खरदार मध्यरात्र झाली.